ओ झोपायची वेळ झाली तरी अजून झोपत नाही भवानीबाई. हा सारखे आबा पाहिजेत जवळ. बर बसतो आम्ही. काय म्हणता गोष्ट सांगू? सांगतो गोष्ट. आपल्या राजपुत्राची एक दिवस द्विधा मनस्थिती होती. राजपुत्राला एक आदेश येतो, त्याला कळतच नाही आदेशाचं पालन करावं की करू नये. जर आदेशाचं पालन केलं तर राजपुत्राची नाचक्की होणार होती, आणि पालन केलं नाही तर त्याच्या आबासाहेबांचा आदेश डावलला जाणार होता, आणि आबासाहेबांचा आदेश डावलणं म्हणजे देवाचा आदेश डावलण्यासारखं होत. राजपुत्राला कळतच नव्हतं काय करावं, आदेश पाळावा की पाळू नये. काय तुम्ही सांगताय? बर एक काम करू, तुम्ही जर आमचं हे डाव बोट धरलं तर राजपुत्र आदेश पाळणार नाही, आणि उजवं बोट पकडलं तर राजपुत्र आदेशाचं पालन करणार. सांगा धरा धरा कुठलं बोट धरता बघू बघू. डावं बोट म्हणजे आदेशाचं पालन करायचं नाही, आणि उजवं बोट म्हणजे आदेश पाळायचा, वडिलांच्या आदेशानुसार जायचं. राजपुत्रानं वडिलांचा आदेश पाळावा. युवराज ऐका ना आमचं, आबासाहेबांचा आदेश पाळा, सज्जनगडात जावं. जातो आम्ही सज्जनगडास. पुढे पुढचं पुढे पुढचं पुढे का? आम्ही जर सज्जनगडाला गेलो तर आम्हाला रायगडावरून बोलावणं येईल ना? बोलावणं येईलच ना? येईलच ना. युवराजनी तुमचा तुमच्या बोलण्यावर तरी विश्वास आहे का? बोलावणं यायलाच हवं ना, पण म्हणताय येईलच ना. कुठे गेली तुमच्या शब्दातली धार? फुलमुक्त्या राहत तुम्ही. तुम्ही कसं स्वच्छ स्पष्ट सांगितलं पाहिजे, पण नाही सांगू शकणार तुम्ही सुद्धा, कारण काळाच्या पोटात काय दडलंय कुणालाच ठाऊक नाही. आप हमारे सल्तनत के वफादार सरदार हो, पिछले 2 सालों से आप यहां हैं. हम जानना चाहेंगे इन 2 सालों में आपने क्या क्या काम किए. हुजूर, इस मुल्क में इतनी ऊंची पहाड़ी है जहां संभव और शिवाजी से एक साथ मुकाबला करना आसान बात नहीं है. ये आपका नजरिया हुआ? यही हकीकत है हुजूर, इसलिए हमने एक अलग चाल सोची है. हम जीतेंगे जंग के सिवा. क्या आप जानते हैं इन 2 सालों में सल्तनत को कोई किला नहीं मिला और ना ही कोई जीत, मगर इस फौज का पूरा खर्चा सल्तनत उठा रही है और आप कोई चाल रचा कर हाथ पर हाथ धरे बैठे हो. हुजूर सुनिए तो, हमारी चाल ऐसी है कि संभा हमारे साथ दोस्ती करेगा और बगावत के लिए तैयार हो जाएगा. संभा एक बार हमारे साथ जुड़ गया तो समझ लीजिए शिवा का राज खत्म हो जाए. संभा आ रहा है लेकिन कब आएगा संभा? थोड़ा सब्र और हुजूर, संभा और रायगढ़ वालों में गलत फहमियां हैं और ये दूरियां दिन ब दिन बढ़ती चली जा रही हैं. देखना हुजूर, अब वो दिन दूर नहीं जब संभा कटी पतंग होगा और उसकी डोर जिसके हाथ में होगी उसी की होगी पतंग. और इस बार ये डोर हमारे हाथ में है, हम संभा को लड़ाएंगे शिवा के खिलाफ. आप आलमगीर के सरदार हो, आलमगीर सपनों पर नहीं हकीकत पर भरोसा करते हैं. हमें बस आपके जीत की खबर सुननी है और कुछ नहीं. या तो संभा को हमारे फौज में ले आओ
या तो लड़ाई शुरू करो। हुजूर बस एक मौका, हम पांडे सरदार को संभा के पास भेजेंगे उसे मनाने के लिए, और हमें पूरा यकीन है कि इस बार पांडे सरदार संभा को मनाकर ही वापस लौटेंगे। एक बार संभा हमारे कब्जे में आ गया तो देखना, बिना जोखिम के एक भी जान जाए बगैर ये मुल्क हमारे कब्जे में होगा। इससे सल्तनत को फायदा होगा ही, लेकिन कई गुना ज्यादा फायदा आपको होगा, वरना बादशाह सलामत अगर खफा हो गए तो अंजाम क्या होगा ये आप अच्छी तरह जानते हैं। वहिनी सा, शेवटी दादा साहेबांनी काय निर्णय घेतला आहे? आबा साहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहेत ना? काय करणार आहेत आम्हाला काही अंदाजच येत नाहीये बत्ताशिबाई। एकदा वाटत की पाळतील आदेश, जातील परळीला, पण मध्येच वाटत भलतेच वेद लागले त्यांच्या मनाला, सतत विचारत असतात। विचारत असू द्यात, पण तुम्ही सतत याच विषयावर त्यांच्याशी बोलत राहा। बोलता बोलताच आपल्याला त्यांच्या मनाचा कल जाणून घेता येईल। काय बोलायचं, हल्ली काही बोलायला गेलं की लगेच राग येतो, उलट आपल्यालाच प्रश्न विचारतात। आम्हाला मान्य आहे की त्यांच्या मनाचा कोणीच विचार करत नाही, पण म्हणून डोक्यात राग घालून घेतली म्हणजे भीती वाटते हो। संतापाचं ठीक आहे, तो काय निवळेलच, पण त्या दिलेर खानाची सावली सुद्धा त्यांच्यावर पडू देता कामा नये। दिलेर खानाकडे जातील असं नाही, परवा उत्तरेचा नकाशा काढून बसले होते, मध्येच म्हणाले की यापेक्षा आम्ही वीरमरण पत्करू। नक्कीच त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांचा थैमान सुरू आहे। या विचारातून त्यांनी काही टोकाचा निर्णय घेऊ नये ही साई भवानी चरणी प्रार्थना। मग आता आपण काय करायचं, देवावर भार ठेवून नुसता बघत बसायचं का? आम्हाला असं वाटतं की आपण परळीला जावं सर्वांनी, तिथे गेल्यानंतर आपण पुढील आदेशाची वाट पाहू। वहिनी सर, यातून आपला एक फायदा आहे, तो दिलेर खान दादासाहेबांपासून दूर राहील। त्यांच्या मनात असत ना तर केव्हाच परळी गडावर जाऊन समर्थांची भेट घेतली असती, पण मनात नसताना फक्त आदेश आला म्हणून जाणं त्यांना अपमानास्पद वाटतंय। रायगडावरील मंडळी त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचतायत असं वाटतंय त्यांना। वाटतंय नाही वहिनीसा, हे अगदी तसंच आहे। म्हणून आम्ही म्हणतो दादासाहेबांनी आता एक जरी चुकीचा निर्णय घेतला ना तरी खूप मोठा अनर्थ होईल। तुमच्या दादासाहेबांना शांत केलंच पाहिजे। पताशीबाई, यावेळी आम्ही स्वतःच खूप गोंधळलेले आहोत। आहो, आपण परळी गडावर गेलो, समर्थांची भेट घेतली, अनुग्रह सुद्धा घेतला, पुढे पुढे काय? पुढे काही आदेश येईल या आशेवर फक्त वाट बघत बसायची एवढंच आपल्या हाती आहे, आणि रायगडावरून काही आदेश आलाच नाही तर? तर तुमच्या दादासाहेबांना अडवणं कोणालाच जमणार नाही। अचानक आलेला पाण्याचा लोंढा जसं स्वतःची वाट तयार करत जातो, तसेच युवराज स्वतःची वाट जोखाळतील, आणि भीती वाटते की ती वाट स्वराज्याच्या हिताची असेलच असं नाही। वा वा लचित बडफुकन वा, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती। महाराज खुश दिसताय। होय राणी साहेब, आसामच्या अहोम राजांच्या सेनापतीचा लचित बडफुकनचा खलिता आलाय। अकबाई, आसामवरून खलिता आलाय? होय, आपल्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन सेनापती लचित बडफुकन यांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड सुरू केलाय। आम्हाला खलिता पाठवून विचारलं असता आम्ही चाल काय आणि कशी करावी हे सांगितलं होतं त्यांना। आम्ही त्यांना म्हटलं होतं, पूर्वेकडून तुम्ही आणि पश्चिमेकडून आम्ही असे एकत्र त्या औरंगजेबावर हल्ला करू,
आमची ही कल्पना त्यांना खूपच आवडली. राणी साहेब, आता राजा छत्रसाल, राजा अहोम आणि दक्षिणेतील इतर काही राजे यांना एकत्र घेऊन आम्ही एक मोठा अयलगार करणार. महाराज, तुमचं कोण ऐकत नाही, तुमच्या आदेशाची सगळेच अंमलबजावणी करतात, फक्त आपलेच मात्र टाळाटाळ करतात. म्हणजे? म्हणजे शंभूराजांनी आपला आदेश मानलाय असं वाटत नाही, ते अजूनही सज्जनगडावर पोहोचले नाही. जातील, आम्हाला विश्वास आहे. सज्जनगडावर एकदा का त्यांना योग्य दिशा मिळाली की मग आमची चिंता मिटली म्हणायची. आज मातोश्री म्हणून मुलाची खूपच काळजी वाटू लागली तुम्हाला. तुमची चिंता आम्ही समजू शकतो, नका काळजी करू. शंभूराजांना आम्ही जिथवर जाणतो ते जातील. काय करावं तेच समजत नाहीये. युवराज हम समज सकते है, परंतु सज्जनगडावर गेलो तर पराभव मान्य केल्यासारखं होईल, गेलो नाही तर आबासाहेबांचा आदेश डावलला जाईल. जी युवराज. आणि हे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडेल. कविराज अहो, आम्ही वाटेवरून नाही महाराजांच्या विचारांवरून चालतो. काय करावं, जावं कि जाऊ नये? त्या मलंगाकडे जाऊन उपदेश घेण्यापूर्वी मोगलांकडे येऊन पराक्रम गाजवावा. या सदरेवर या. बसा. नाही म्हणजे आज स्वागत अस आणि त्या दिवशी तस. मला वाटलं आज पण भालाला होता एक काय नरड्याला, म्हणून जरा घाबरलो होतो. कसे पांढरे सरदार, त्या दिवशी सुद्धा तुमच्या गळ्याला भाला लावायची काही गरज नव्हती. तुमच्या गळ्याला लावायला आमचं नख सुद्धा पुरेस आहे ना. नाही घाबरू नका, स्वकीयांवर हात उचलत नाही आम्ही. बसा, निवांत बसा. तसा मी येणार नव्हतो, पण आलो तुमच्या फायद्यासाठी, भल्यासाठी. मी तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर मी आपला गुळपाणी घेऊन निघून जाईल. पर चिडू नका. जे बोलायचं ते स्पष्ट बोला. युवराज, अहो किती दिवस झाले, अहो किती वाट बघतात दिलेर खान साहेब तुमची. अहो तुमच्याबद्दल त्यांच्या मनात लई प्रीती आहे म्हणून वाट बघतात ते. अहो तुमच्या पराक्रमाला तिथं लई वाव आहे, लई कौतुक होईल तुमचं तिथं. तिथं तुमचे हातपाय बांधलेले, त्यात डोळं असून बघायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, आणि वाघ असून डरकळी फोडायची नाही. अशाने किंमत कमी होईल ना तुमची, म्हणून म्हटलं चला. अहो खान साहेबांनी पायगड्या घालून ठेवल्या तुमच्या स्वागतासाठी. पांढरे सरदार बास, एक शब्द जरी पुढे बोलला तर जीभ हसडून हातात देऊ आम्ही. उठ, तुमची हिम्मत झालीच कशी दादा साहेबांसमोर हे असं बोलण्याची? थांबा दादा साहेब, आम्हाला बोलू द्या. तू इथे काय करतोय? साखर पेरणी करायला आलायस. अरे त्या दिलेर खानाच्या फेकलेल्या तुकड्यावर पोहोचलेले तुम्ही, इथे गोंडा घोळत येता आणि शिवपुत्राचा बुद्धिभेद करता. तुम्हाला काय वाटत, त्यांनी मोगलांना मिळावं
आणि शिव विचारांवर पाणी सोडाव. अक्का साहेब, दादा साहेब, आम्हाला हा माणूस इथे नको नाहीतर सांगितलं नाही म्हणाल. मागच्या वेळी आमच्या दादा साहेबांनी तुमच्या नरड्याला भाला लावला होता. आता आम्ही भाला लावून थांबणार नाही, आर पार करू. निघा. चुकी झाली, माफी असेल. जातो. युवराज, आणि मागे वळू नाही पाहू नका. कविराज जी, तुम्हास विनंती, यापुढे या अशा लोकांना वाड्यात येण्यास मज्जाव करावा. अक्का साहेब, वो मी सांगतो ती कारवाई करावी. जी अक्का साहेब, हे शोभलं नाही तुम्हाला. काय शोभलं नाही? ज्या पद्धतीनं तुम्ही पांढरेंना हकलून दिलं ते. मग पंचारती घेऊन स्वागत करायला पाहिजे होतं का त्यांचं? हिम्मत होतेच कशी तुमच्या समोर सदरेवर बसायची? तो संदेश घेऊन आला होता. पण शत्रूचा. हो शत्रूचा, पण तुमचं वागणं योग्य नव्हतं. तुम्ही जे वागताय ते तुमच्या मनाला पटतंय का हे जरा विचारून बघा. कुशल शत्रूची माणसं वाड्यात घुसतात. अक्का साहेब, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणीही कायमचा शत्रू नसतो. काय चालले? आपलं बोलणं झालं होतं ना, आम्ही तुम्हाला विनंती केली होती की परळी सज्जनगडावर जा म्हणून. मग तरीही तुम्ही त्या पांढऱ्यांना सदरेवर आणून का बसवलं? मुळात तो आलाच का? आणि आला तो आला तोंड वर करून सगळी आदब विसरून तुम्हाला म्हणतो की त्या दिलेर खानाकडे चला. त्याची हिंमतच कशी होते? तो बोलू शकतो. तो बोलू शकतो. मग याआधी तो आला होता तेव्हा त्याच्या गळ्यात भाल्याचा फाळ का लावला? तेव्हा आम्हाला आबासाहेबांचा खलिता आला नव्हता. अहो मग आबासाहेबांचा खलिता आला हे काय वाईट आहे? युवराजनी, तुम्ही या राजकारणात पडू नका. का पडू नको? स्वराज्याच्या कुलमुख्त्यार आहोत आम्ही आणि त्याआधी तुमच्या पत्नी आहोत. आम्हाला बोलू द्या. खूप ऐकून झालंय आमचं, आता आणखी काही सांगू नका. आम्ही तुम्हाला सांगणार. एक गोष्ट लक्षात घ्या, आबासाहेबांचा हा आदेश जर तुम्ही पाळला नाही तर रायगडावर गैरसमजाचा पूर येईल. कधी नसतो रायगडावर गैरसमजाचा पूर. हो, आबासाहेबांचा आदेश पाळला गेला नाही तर दिसताना ते चांगलं दिसणार नाही. आबासाहेबांच्या समजुतीस धक्का बसेल. आणि जर तुम्ही परळी सज्जनगडास गेला नाही तर त्या दिलेर खानाच्या आशा पल्लवीत होतील. अहो मग आज त्याने माणूस पाठवला, उद्या पालखी पाठवेल. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे सगळं आता कुठेतरी थांबायला हवं. ते आता आमच्या हातात राहिलेलं नाही. तुमच्याच हातात आहे. परळी सज्जनगडात जावं आपण. आम्ही विचार करतो आहोत त्याबद्दल. मी हात जोडतो युवराज. आम्हीच हात जोडतो तुम्हा सगळ्यांना. ऐका ना युवराज, आमचं आमच्यासाठी जा, काही म्हणू नका. आम्ही आजवर कुठल्या गोष्टीला नाही म्हणू शकलो. युवराज, ही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. आबासाहेबांनी सांगितलंय ना, मग ते करायचंच. आमची इच्छा आहे. ठीक, आम्ही एक संधी देऊ, शेवटची संधी आम्हाला आणि आमच्या नशिबाला सुद्धा.